तोतोचान एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. आणि मग उदंड. तोमोईमध्ये जेवणाची सुट्टी नेहमीच आनंददायी असायची, पण आता त्या आनंदात अजून एक भर पडली होती. पूर्वीप्रमाणे मुख्याध्यापक प्रत्येकाचा डबा बघत, जे कमी असेल ते त्यांच्या पत्नी वाढत, नंतर प्रत्येक घास चावून खावा हे गाणं असा नेहमीचा कार्यक्रम तर होताच, पण त्याच्या जोडीलाच आता रोज काहीतरी बोलायला लागायचं. एक दिवस मुख्याध्यापक म्हणाले, मला वाटतं चांगलं कसं बोलावं हे आपल्यापैकी प्रत्येकानं शिकलं पाहिजे, म्हणून आजपासून डबा खात असतानाच रोज एकानं सगळ्यांसमोर उभं राहून बोलायचं, काहीही बोललं तरी चालेल. चालेल? काही मुलांच्या मनात आलं त्यांना फारसं बोलता येणार नाही, पण इतरांचं ऐकायला काय मज्जा येईल, तर या उलट काहींना वाटलं त्यांना माहीत असलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या. वा, खरंच मस्त कल्पना आहे. तोत्तोचानला ती कसं बोलू शकेल हे माहिती नव्हतं, पण एकदा प्रयत्न करायला तिची हरकत नव्हती. एकूण काय, सगळ्याच मुलांना कल्पना पसंत होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ती अंमलात आणली जाणार होती. खरं म्हणजे जपानी मुलांना जेवताना बोलायचं नसतं असं शिकवलं जायचं, पण जगात इतर ठिकाणी घेतलेल्या अनुभवामुळे मुख्याध्यापक मात्र शांतपणे गप्पा मारत जेवावं अशा मताचे झाले होते. शिवाय मुलांनी सगळ्यांसमोर उभं राहून न संकोचता स्पष्टपणे त्यांच्या कल्पना आणि विचार सांगावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न आणि कृती आता करायला हवी होती. मुलांची कल्पना मान्य केल्यावर त्यांनी जे सांगितलं ते तोत्तोचानने मोठ्या लक्षपूर्वक ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही चांगलं बोललात का वाईट याची चिंता करू नका, तुम्हाला जे काही आणि जसं बोलायचं असेल तसं बोला, आपण प्रयत्न तर करून पाहू. मग बोलणाऱ्यांचा क्रम ठरवला गेला आणि असंही ठरलं की ज्याचा बोलण्याचा वार असेल त्यानं त्या दिवशी पटकन डबा खाऊन आटोपायचा. लवकरच मुलांच्या लक्षात आलं की एक दोन मित्रांशी गप्पा मारणं वेगळं, पण अख्ख्या शाळेसमोर उभं राहून बोलणं मात्र सोपं नाही. सुरुवातीला काही मुलं इतकी लाजायची की ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायची. एका मुलानं खूप प्रयत्न करून एक छानसं भाषण तयार केलं, पण तो उभा राहिला आणि सगळंच विसरला. बेडूक उड्या का मारतात त्यानं हा भाषणाचा विषय दोन तीन वेळा सांगितला. मग त्यानं सुरुवात केली. पाऊस पडायला लागला की पण पुढे काहीच आठवेना. अखेर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला. तोत्तोचानची वेळ अजून आली नव्हती, पण तिनं ठरवून टाकलं होतं की तिची आवडती राजपुत्र आणि राजकन्याची गोष्ट सांगायची. खरं तर ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती आणि तिनं कधी ती सांगायला सुरुवात केली तर मुलं म्हणत ती गोष्ट नको, आता कंटाळा आलाय तिचा. पण तरीही तोत्तोचान तीच गोष्ट सांगणार होती. ही नवी योजना छान पार पाडत असतानाच एक दिवस एका मुलानं बोलायला साफ नकार दिला. माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही आहे, तो स्पष्ट म्हणाला. तोत्तोचानला याचं फारच आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापक त्याच्या बाकाजवळ गेले आणि म्हणाले, तुला खरंच काही सांगायचं नाही? खरंच नाही, त्यानं प्रामाणिकपणानं सांगितलं. त्याला काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं. चल आपण तुला बोलण्यासारखं काहीतरी शोधूया, मुख्याध्यापक म्हणाले. शोधूया? त्याला धक्काच बसला. मुख्याध्यापकांनी त्याला सगळ्यांसमोर उभं केलं आणि ते त्याच्या जागेवर बसले. आठव बरं, तू सकाळपासून काय काय केलंस सांग. सकाळी उठल्यापासून शाळेत येईपर्यंत तू काय केलंस? त्यांनी विचारलं. मी ना, तो म्हणाला आणि विचार करायला लागला. छान, तू म्हणालास मी ना, बघ तुला बोलता आलं. पुढे? मुख्याध्यापकांनी विचारलं. मी उठलो, तो डोकं खाजवत म्हणाला. सगळी मुलं मन लावून ऐकत होती. तो पुढे बोलत होता आणि मग मुख्याध्यापक हसत मुखानं त्याच्याकडे बघत होते. अरे वा, तू सकाळी उठलास हे सगळ्यांना छान समजलं. हे बघ, चांगलं बोलता येण्यासाठी लोकांना हसवलंच पाहिजे
असं नाही किंवा खूप आवेशात बोललं पाहिजे असंही नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तू म्हणत होतास की तुझ्याजवळ बोलण्यासारखं काही नाही, पण बघ सापडलं की नाही बोलण्यासारखं. मग तो अजून मोठ्यानं म्हणाला, आणि आई ती म्हणाली दात घास म्हणून मी दात घासले. मुख्याध्यापकांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्या मुलांनीही वाजवल्या. मग त्यानं पुढं सांगायला सुरुवात केली. सगळे श्वास रोखून ऐकत होते. शेवटी त्यानं विजयी मुद्रेनं सांगितलं, नंतर मी शाळेला आलो. त्याला बोलता आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. मुख्याध्यापक मनापासून टाळ्या वाजवत होते, सगळी मुलंही टाळ्या वाजवत होती, आणि सगळ्यांसमोर उभा राहून तो, आणि मग तो सुद्धा टाळ्या वाजवत होता. सभागृह टाळ्यांच्या आवाजानं भरलं होतं. मोठं झाल्यानंतर सुद्धा तो त्याचं ते नंतर मी विसरलं नसेल